नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, आज आपण गांधी युग आहे का त्याची एकदम कडक ट्रिक बघतोय। फक्त 8 काय व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, एकदम व्यवस्थित ट्रिक, काहीही टेन्शन नाही याच्यामध्ये, फक्त व्यवस्थित ऐकायचं आहे। पहिला क्वेश्चन बघा, गांधीजी आफ्रिकेला कोणत्या वर्षी गेले? कधी गेले होते? 1893 ला गेले होते। ठीक आहे मित्रांनो, कधी गेले? 1893 ला। मला सांगा, गांधीजी आफ्रिकेला 1893 ला गेलेत, मग आफ्रिकेला जाताना तेव्हा काही विमान होती का? अजिबात नव्हते। ठीक आहे मित्रांनो, विमान होते का? अजिबात नव्हते। मग गांधीजी कसं गेले होते? पोहत गेले होते। कसं? पोहत। मग आपण पोहतला इंग्लिश हिंदीमध्ये काय म्हणतो? तैरणा म्हणतो का? नाही। गांधीजी आफ्रिकेला कसे गेले होते? पोहत, म्हणजे तैरणा। तैरणावरनं काय झालं? 93। म्हणजे गांधीजी आफ्रिकेला कोणत्या वर्षी गेले? 1893 ला। पोहत, तैरणा, तैरणा, तैरणावरनं काय झालं? 93। समजते? नेट बघा, गांधीजी आफ्रिकेवरून भारतात कोणत्या वर्षी माघारी आले? गांधीजी आफ्रिकेला तैर म्हणजे पोहत गेले होते, तैरणा 1893 ला। मग गांधीजी आफ्रिकेमध्ये पाहुण्यासारखे राहणार का नाही? आणि आपण पाहुण्याच्या घरी कसं लावतो? चवीने राहतो का नाही? फक्त 15 दिवस राहिले, फक्त 15 दिवस आफ्रिकेत, म्हणजे 1915। म्हणजे गांधीजी आफ्रिकेवरून भारतात कोणत्या वर्षी माघारी आले? 1915। कधी गेले होते? 1893 ला। तैरणा म्हणजे पोहत गेला भाऊ, 1893। आणि आफ्रिकेवरून भारतात कधी आले? 15 दिवस आफ्रिकेला टकाटक राहिले एकदम, म्हणजे 1915। ओके, नंतर गांधीजींना केसर ए हिंद उपाधी कोणत्या वर्षी मिळाली? 1915। कधी मिळाली? 1915। मला सांगा, केसर ए हिंद उपाधी किती दिवसासाठी भेटले भाऊला? फक्त 15 दिवसासाठी भेटले, फक्त 15 दिवसासाठी उपाधी घेतली। जास्त सुद्धा नको म्हणला, मला फक्त केसर ए हिंद उपाधी आहे ना, 15 दिवस देऊन टाका। 1915। मित्रांनो, कशी वाटते ट्रिक? बघा, गांधीजी आफ्रिकेला कसे गेले होते? तैरणा म्हणजे 1893। आणि माघारी कधी आले? 1915। चवीने 15 दिवस राहिले फक्त, 1915। आणि उपाधी किती दिवस घेतली? फक्त 15 दिवस। मला उपाधी जास्त काय नको, मला सहन होत नाही ते, फक्त 15 दिवस पाहिजे, विषय कट, 1915। क्लिअर होते? नेक्स्ट बघा, गांधीजींनी पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? कधी केलाय? 1906 ला केलाय। बघा, मला सांगा, आपण कुठलं पण पहिलं काम करू द्या, कुठलं पण पहिलं काम किती पण चांगलं असू दे, लोक काय म्हणतात? छी, किती घाणेरडा रे, नालायक आहेस तू, किती नालायक आहे सांग बर, छी, म्हणजे 1906। समजते का? गांधीजीने पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? 1906 ला। पहिला आहे, पण पहिलं काम लोक काय म्हणते? छी, नालायक काहीतरी काम करतोस बघ, 1906। ओके, दांडी यात्रेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? अतिशय VIP क्वेश्चन आहे। दांडी यात्रेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1930 ला। कधी झाली? 1930 ला। मित्रांनो, आता मला सांगा, कसं लक्षात ठेवायचं आहे? बघा, कसं लक्षात ठेवायचं आहे ते, दांडीवरनं काय झालं? आपण क्लासला जर दांडी, क्लासला आपण दांडी मारतो का नाही? क्लासला काय काय लोक दांडी आहे ना, 30-30 दिवस, महिना महिना क्लासलाच येत नाही, तू किती पण शिको बाबा, आम्ही दांडी मारणारच, 30 दिवस, 1 महिना क्लासला येत नाहीत, म्हणजे 1930। लक्षात येते? बघा, गांधीजीने पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? 1906 ला। पहिलं काम असल्या लोक काय म्हणते? छी, 1906। आणि क्लासला सुट्टी किती दिवस घेतली? दांडी किती दिवस मारले? 30 दिवस, म्हणजे 1930। नंतर खिलाफत आंदोलन कोणत्या वर्षी झालं? VIP कधी झाले? 1919। मला सांगा, खिलाफत वर्ण शब्द काय म्हणतोय सांगा बरं? खिलाफ, खिलाफ म्हणजे काय? विरुद्ध, बरोबर आहे का नाही? लोक काय करते ते 90-90 पॅक करते ते, उडास 90, तू पण 90, मी पण 90, आणि दोघं काय होते ते? एकमेकाच्या खिलाफ होते ते, एकमेकाच्या विरुद्ध होते ते, 90-90, 1919। समजतंय का? बघा, गांधीजीने पहिला सत्याग्रह, छी, किती गहन काम केलं रे तू, 1906। दांडी किती दिवस मारली क्लासला? 30 दिवस। खिलाफत आंदोलन 90-90, फक्त खिलाफ म्हणजे काय? विरुद्ध, तू पण 90 घे, मी पण 90 घेतो, दोघं काय होऊया? विरुद्ध होऊया, 90-90। मित्रांनो, ट्रिक कशी वाटते? तुम्ही व्हिडिओ बघताय, चॅनल सबस्क्राईब करत नाही असं विसरून जाता तुम्ही, त्यामुळे काय करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या। ठीक, नेक्स्ट बघा, गांधीजी काँग्रेसचे अध्यक्ष कोणत्या वर्षी झाले? कधी झालेत? 1924 ला झालेत। बघा,
काँग्रेसचे अध्यक्ष, त्यावेळेस काँग्रेसची पार्टी म्हणजे ना लय मोठी पार्टी होती, आणि काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे काय, फक्त मला काय म्हणलं माहितीये, मला फक्त 24 तास अध्यक्ष करा, फक्त 24 तास, मला अपेक्षाच नाही पैसा कमवायचे, मला 24 तास करा, म्हणजे 1924। ओके, नंतर बघा पुणा करार कोणत्या वर्षी झाला, पुणा करार कोणत्या वर्षी झालाय, 1932 ला। पुण्यावरनं काय झालं, पुणे, मग मला सांगा आपण जर पुण्याला गेलो तर घरची लोक काय करते, ते 32 दात फोडते आपले, तू जाच पुण्याला, तुला सांगतो 32 दात फोडतेत का नाही, 32, 1932, समजते का मित्रांनो। बघा गांधीजी काँग्रेसचे अध्यक्ष कोणत्या वर्षी झाले, 1924 ला। काँग्रेस त्यावेळेस लय मोठी पार्टी होती, काय म्हणले, मला फक्त 24 तास तुम्ही अध्यक्ष करा, फक्त 24 तास, एक दिवस करा, 1924। पुण्याला गेल्यावर घरची काय करते, ते आपलं 32 दात फोडते ते डायरेक्ट, 1932, समजते। नेक्स्ट बघा साबरमती आश्रमची स्थापना कोणत्या वर्षी झाली, 1916। मला सांगा साबरमतीवरून शब्द काय बनतोय, सबर, सबर म्हणजे काय भाऊ, जरा धीर धर ना, आपण काय म्हणतोय लगा धीर धरून धरून तोंडात असा बोळा गेलाय, बोळा म्हणतो का नाही आपण, तोंडात काय गेलाय, बोळा, सोळा, संपला विषय, समजतंय का। साबरमतीवरनं काय झालं, सबर, सबर म्हणजे काय, धीर, आपण म्हणत नाही सबर का फळ लय मिठा होत आहे, आपण काय म्हणतो अरे सबर करून तोंडात असं बोळ गेलं तर सगळं, बोळा, सोळा, 1916। ठीक, चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू झाला, कोणत्या वर्षी सुरू झाला, 1917 ला। आता बघा चंपा, मला सांगा चंपा म्हणजे काय, आपल्या गावठी भाषेत काय म्हणतो आपण, चंपा म्हणजे काय, टक्कल करणे, मला सांगा आपण जर टक्कल केली ना आपल्याला ले खतरा, या ले म्हणजे खतरा, कोणच बघत नाही आपल्याकडे, खतरा म्हणजे काय, 1917, समजते। चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू झाला, 1917। चंपा म्हणजे काय, टक्कल, मला सांगा टक्कल जर केली तर लोक काय करते, ते आपल्याला टक्कल केले की आपल्याला काय, ले खतरा आहे, खतरावरनं काय झालं, 1917। ओके, नंतर अहमदाबादमध्ये मजदूर आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झालं, कधी झालं, 1918 ला। मजदूर म्हणजे काय, कामगार, आणि कामगार माणूस, कामगार काम कधी करायला चालू करतो, कामगार कधी होतो, 12वीत, का 12वीत होतो सांगा बरं, 12वीत मार्कच पडत नाही ते काय करता, अजिबात मार्क पडत नाही ते, आणि 12वीत आपलं वय किती असते, 18, मग काय करतो आपण 200 कामाला जातो, म्हणजे 1918, समजलं। बघा चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू झाला, 1917। चंपारण्यवरनं काय झालं, चंपा, चंपा म्हणजे काय, टक्कल, टक्कल केलं ना ले खतरा आहे, कोण बघत नाही रे बाबा, 1917। अहमदाबादमध्ये मजदूर आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झालं, कधी झालं, 1918। आपण कामगार कधी होतो, आपल्याला 12वीत मार्क पडत नाही, आणि 12वीत आपलं वय कधी असते, किती असते, 18, 1918। नंतर बघा हरिजन संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, कधी झाले, 1932। मला सांगा हरिजनवरनं शब्द काय बनतोय, हरी, हरी म्हणजे कोण हो, देव का नाही सांगा, देवाशी जर आपण पंगा घेतला तर भावा काय सांगूच नका, आपलं 32 दात फुटलं म्हणायचं, अहो साधी गोष्ट आहे का, एक तर ताप आहे मुलकाचा डोक्याला, आणि देवाशीच पंगा घ्यायचं म्हणजे 32 दात फुटते का नाही तर, 1932। आता बघ गांधीजी आफ्रिकेला कसं गेले होते, तैरणा, तैरणावरनं काय झालं, 1893, बरोबर। गांधीजी आफ्रिकेत किती वर्ष, किती दिवस राहिले, आणि राहून किती दिवस, म्हणजे माघारी कोणत्या वर्षी आले, 1915, म्हणजे किती दिवस राहिले, 15 दिवस। काँग्रेसचे अध्यक्ष किती तास झालते, 24 तास, बरोबर आहे का नाही। नंतर चंपारण्य सत्याग्रह कधी झालाय, 1917, बरोबर, चंपारण्य सत्याग्रह कधी झालाय, 1917। चंपा म्हणजे टक्कल, टक्कल केल्यावर काय, खतरा आहे, आणि पहिलं सत्याग्रह कधी केला, पहिला सत्याग्रह, पहिलं कुठलंही काम करा, छी म्हणतेत लोक, 1906। मित्रांनो समजते का ते सांगा, ट्रिक कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो, जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, ठीक आहे, थँक्यू सो मच।